मुंबईमधून वरळीमध्ये शिवसेना युबीटी आणि मनसे कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला जांभोरी मैदानातील बांधकामावरून दोन्ही गटात राडा झाला दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार बाचाबाची झाली मुंबईच्या वरळीमध्ये असलेल्या जांभोरी मैदानामध्ये बांधकाम केलं जात आहे आणि याच बांधकामावरून एकीकडे ठाकरेंची शिवसेना आणि दुसरीकडे राज ठाकरेंची मनसे या दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते आपापसात भिडले जांभोरी मैदानातील बांधकामावरून दोन्ही गटात राडा झाला कट्ट्याच्या नावाखाली जर तुम्ही अख्खी रूम बांधणार असाल ज्याची हाईट पंधरा फूट आहे ज्याची पूर्ण हे दहा बाय पंधरा आहे त्याला ग्रील लावले आहे ज्याला दरवाजा आहे आतमध्ये कपाटं ठेवले आहेत शेल्फ आहेत ह्याला काय कट्टा म्हणतात व्हिडिओ बघा तुम्ही ती अख्खी रूम बांधलेली आहे आणि मैदानात तुम्ही रूम बांधून मुलांनी खेळायचं कुठे तिथल्या मुलांना खेळायला जागा नको आज ऑलरेडी अशीच मैदानं मुंबईतली सगळी आपण बघतोय त्यांची काय अवस्था झालेली आहे अतिक्रमण म्हणून तर हे जांभोरी मैदान पण घालवायचं आहे का तुम्हाला आमचा विरोध आहे ह्या गोष्टीला की मुलांचं खेळाचं मैदान हे मुलांना खेळण्यासाठी उपलब्ध झालं पाहिजे तिथे बांधकाम होता कामा नाही ही आमची स्पष्ट भूमिका आहे तो सुपारी पक्ष आहे त्याच्याकडे मी लक्ष देत नाही त्यांनी ज्येष्ठ नागरिकांवर आज हल्ला केलेला आहे तो व्हिडिओ आपण पहा धक्काबुक्की ज्येष्ठ नागरिकांना केलेली आहे हे निवडणूक आली की सुरू होतात दोन महिने आणि मग परत झोपलेले असतात मुख्य गोष्ट मुख्य गोष्ट हीच आहे की अशा टपोरी लोकांकडे लक्ष देऊ नाही यांचं थोडेफार ह्याच्यासाठी आपण पाहता काही काही असे पण लोक आहेत ज्यांच्याकडे कामगार सेनेत त्यांचे होते आंदोलन करायला लावलं आणि मग सेटलमेंट करायची म्हणून त्यांना धोपटलं गेलं त्यांच्या ऑफिसमध्ये मग त्यांना तो पक्ष लागला अशा पक्षाकडे लक्ष देऊ नका निवडणूक आली की छत्र्या जसं तेच सांगितलं ना मुख्य गोष्ट म्हणजे हे निवडणुकीच्या पूर्वीच्या छत्र्या आहेत ते सोडून द्या लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक राहा